एक बलाढ्य आणि अतिशय धनवान राजा होता. त्याचे सैन्य फार शूर आणि तरबेज होते. किती राजे त्याच्याबरोबर लढायला आले आणि मरून गेले, त्याला कुणीच जिंकू शकला नाही. शेवटी आपण अजिंक्य आहोत अशी घमेंट त्या राजाला झाली. मग तो आपल्या सैन्याची पूर्वीप्रमाणे काळजी घेईनासा झाला. इकडे दुसरा एक राजा त्याच्यावर चढाई करण्याचा बेत करीत होता. त्याने आपले सैन्य चांगले तयार केले आणि तो या बलाढ्य राजावर चाल करून गेला. तुमूळ युद्ध झाले. त्या लढाईत तो अजिंक्य राजा मारला गेला. नव्या राजाने राजधानी प्रवेश केला. मारले गेलेल्या राजाची बायको आणि दोन मुलगे यांना एका वस्त्रानिशी त्याने राजेबाहेर हाकलून दिले. दुसऱ्या राज्यात राणी भात काढून पोट भरू लागली. मुलगेही असाच गुजारा करू लागले. एक दिवस मोठा राजपुत्र जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेला असताना काही चोर उंटावर लूट लादून ते झाडाकडे येत होते. त्यांना पाहून हा मुलगा घाबरून झाडावर चढला. त्या झाडाजवळ एक घर होते. चोरांच्या नायकाने मग मंत्र म्हटल्यावर दार उघडले. चोरांनी माल आत ठेवला. नायकाने मंत्र म्हटला तेव्हा ते दार मिटले. चोर निघून गेले. राजपुत्राने मंत्र नीट पाठ केला. चोर गेल्यावर त्याने मंत्र म्हणून घराचे दार उघडले. हाताला लागेल तेवढा माल काढून घेतला. जवळ एक उंट चरत होता, त्याच्यावर तो लादला आणि तो घरी आला. आईला त्याचे साहस ऐकून फार आनंद झाला. आता ते कुटुंब सदन झाले. माल गेलेला पाहून चोर खवळले होते आणि चोराचे शोधत होते. एक दिवस धाकटा मुलगा मोठ्या भावाकडून मंत्र शिकून निघाला. झाडावर चढून बसला. चोरांची टोळी बघूनच तो घाबरला. कुठून इथे आत आलो असे त्याला झाले. चोर गेल्यावर तो उतरला. त्याने मंत्र म्हटला, दार उघडले, पण थोड्याच वेळात ते बंद झाले. धाकटा मंत्र विसरला, दार उघडेना. दुसऱ्या दिवशी चोर आले तेव्हा हा त्यांना आयतच सापडला. त्याचे तुकडे करून ते चालते झाले. भाऊ आला नाही तेव्हा मोठा राजपुत्र त्याला शोधायला निघाला. घरात जातो तर भावाचे तुकडे त्याला दिसले. मग एका थैलीत भावाचे तुकडे आणि दुसऱ्या थैलीत माल घेऊन तो घरी आला. शिंप्याकडून ते तुकडे शिवून त्याने भावाचे दफन केले. ते त्या चोरांचे लक्षात आल्यावर त्यांनी गावातल्या शिंप्यावर नजर ठेवली. तेव्हा एका शिंप्याने हे काम केले असे त्यांना कळले. शिंप्याकडून माहिती मिळून त्यांनी राजपुत्र आणि त्याची आई यांचे घर पाहून त्याच्यावर खून केली. सकाळी राजपुत्राला नजरेस ती खून पडल्यावर त्याने आजूबाजूचे सर्वच घरांवर तशा खुना केल्या. चोर भांबावले, त्यांचा प्रयत्न फुकट गेला. मग शिंप्याला विचारून चोरांच्या नायकाने राजपुत्राला मारायचे काम आपल्या अंगावर घेतले. त्याने राजपुत्राशी मैत्री केली. त्याच्या घरी तो जाऊ लागला. पण एकदा राणीच्या नजरेस चोराने अंगरखेखाली लपवून ठेवलेला सुरा पडला आणि आपल्या मुलाला तो मारायला आला आहे असे तिने ओळखले. मग जेवण झाल्यावर ती म्हणाली, मी आज पाहुण्यांना नाच दाखवते. हातात तलवार घेऊन ती नाचू लागली. नाचता नाचता मोहक हसत ती चोराजवळ आली आणि तलवारीने तिने त्याचे डोके उडवले. आई, हे काय केलंस? राजपुत्र ओरडला. बाळा हा मित्र नाही, शत्रू आहे, असे म्हणून तिने त्याच्या अंगरखेतून सुरा बाहेर काढला. राजपुत्राने नीट त्याच्याकडे पाहिले तेव्हा हा चोरांचा नायक आहे असे त्याला कळले. नायक मेलेला बघताच बाकीचे चोर घाबरले. सारी संपत्ती आपसात वाटून घेऊन ते गावोगाव निघून गेले. राजपुत्र सावकारी करू लागला आणि लवकरच खूप श्रीमंत झाला. मग लग्न करून त्याने संसार थाटला आणि तो सुखात राहू लागला. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.